गुड आफ्टरनून एवरी वन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके जरा सगळ्यांनी अटेंडन्स लावा. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन. अटेंडन्स लावले सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. ओके चला तर आज मॅथ्सचा लेक्चर आहे. मॅथ्सचा क्लास आहे सगळ्यांना माहिती आहे बरोबर. सगळ्यांनी मॅथ्सचा टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे. स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके चला आपण पहिले स्टार्ट करूया फर्स्ट स्टँडर्ड पासून. ओके तर फर्स्ट स्टँडर्डचा आज मी रिव्हिजन घेणार आहे. तुमची एग्जाम चालू आहे ना. एग्जाम चालू आहे ना तुमची. तर आज मी रिव्हिजन घेणार आहे. ओके सगळं आपण रिवाइज करायचंय आणि नंतर सेकंड स्टँडर्डचं न्यू लेसन घेऊया. ओके चला तर फर्स्ट स्टँडर्ड ला फर्स्ट आपण घेणार आहोत टॉपिक तो आहे बिफोर आफ्टर नंबर. ओके चला तर बोर्डवर मी काही क्वेश्चन्स लिहिणार आहे त्याचे मला बिफोर आणि आफ्टर नंबर सांगायचे. ओके चला तर फर्स्ट आपण बघूया आफ्टर नंबर. ओके चला तर मी काही क्वेश्चन्स लिहिते आणि तुम्ही मला आन्सर सांगायचे. ओके ओके चला कोण सांगणार मला आन्सर. एक एक आणि सांगायचे. फर्स्ट फर्स्ट नंबर कुठला आहे. 98. 98 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला. जिज्ञासा सांग. 98, 99. व्हेरी गुड. 99. नेक्स्ट नेक्स्ट नंबर कुठला आहे. 65. तर 65 चा आफ्टर नंबर कोण सांगेल मला. बघूया कोण कोण क्लास मध्ये जॉईन झालेले आहे. ओके तुलजा तुलजा सांग. यस मॅम. 65, 66. व्हेरी गुड. 66. नेक्स्ट हा नेक्स्ट नंबर कोण सांगणार कुठला आहे. मधुरा सांग कुठला नंबर आहे. नेक्स्ट हा नंबर कुठला आहे सांग. मधुरा ओके जिज्ञासा सांग कुठला नंबर आहे. 59. 59 चा आफ्टर नंबर. 60. 60. व्हेरी गुड. 6060. नेक्स्ट नेक्स्ट तुझा सांग कुठला नंबर आहे. यस मॅम. 33, 34. यस 33 चा आफ्टर नंबर. 34. ओके सगळ्यांना कळालं. आफ्टर नंबर म्हणजे ना पुढचा नंबर लिहायचा. माहिती आहे ना सगळ्यांना. समजलं सगळ्यांना. आफ्टर नंबर म्हणजे पुढचा नंबर लिहायचा येणारा. ओके आता नेक्स्ट आहे बिफोर नंबर. आपण बिफोर नंबर्स बघूया.
चला कोण सांगणार मला फर्स्ट शिजण्याचा सांग कुठला नंबर आहे. 46 46 चा बिफोर नंबर. 45 व्हेरी गुड 45. ओके नेक्स्ट तुळजा तू सांग कुठला नंबर आहे त्याच्या खाली. यस मॅम 70 79 69 70. ओके 70 चा बिफोर नंबर काय येणार 69. व्हेरी गुड नेक्स्ट नेक्स्ट कोण सांगेल. जॉईन झालेत का. ओके जिज्ञासा सार्थक सार्थक सांग कुठला नंबर आहे हा. सार्थक 94 हा नंबर कुठला. 95 त्याचा बिफोर नंबर. व्हेरी गुड 94 95 चा बिफोर नंबर आहे 94. नेक्स्ट जिज्ञासा सांग कुठला नंबर आहे हा. 58 58 चा बिफोर नंबर. 57 व्हेरी गुड 57. ओके सगळ्यांना बिफोर नंबर कळाले का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. बिफोर नंबर कळाले सगळ्यांना फर्स्ट स्टँडर्ड येथे सॉल्व करता एक्झाम मध्ये. ओके चला आता आपण नेक्स्ट घेणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे मिसिंग नंबर. ओके मिसिंग नंबर. आता मी काही नंबर लिहिते त्याच्यातले मिसिंग नंबर सांगायचे तुम्ही. ओके ओके चला फर्स्ट वाला मिसिंग नंबर कोण सांगेल. तुळजा सांग कुठले कुठले नंबर येतील फर्स्ट मध्ये. फर्स्ट नंबर कुठला दिलेला आहे तिथे. 59 60 59 60 देन 61 62 63. व्हेरी गुड 63. ओके तर बघा 60 नंबर दिला होता तुम्हाला त्याच्या आधी कुठला नंबर येतो बिफोर तो लिहायचा 59 आणि नंतर 61 62 63. ओके नेक्स्ट नेक्स्ट वाला कोण सांगणार. जिज्ञासा सांग कुठला नंबर आहे. कुठला नंबर आहे. 88 हा तर आता 88 च्या 502 नंबर सांगायचे. कुठले कुठले नंबर येणार. 89 नाही आधीचे बिफोर. 87 86 86 इथे येणार 86 इथे येणार 87 राईट. नंतर येणार 88 88 नंतर काय येईल. 89 89 नंतर 9090. व्हेरी गुड 9090. ओके अजून नेक्स्ट बघूया. माइक ऑफ करा. ओके चला तुळजा सांग मला. यस मॅम. फर्स्ट वाला कुठला नंबर आहे. फर्स्ट 42 43 44 45 46. व्हेरी गुड तर बघा 42 नंतर 43 44 45 46. ओके नेक्स्ट त्याच्यानंतर त्याच्यानंतरच कोण सांगेल. ओके जिज्ञासा सांग. कुठला कुठला नंबर येईल. 27 आहे मग त्याच्या आधीचे दोन नंबर सांग. 26 आणि 25 मग स्टार्टिंग पासून सांगायचा. 25 आणि 26 देन 27 त्याच्यानंतर 28 29. व्हेरी गुड 29.
ओके कळलं सगळ्यांना. मिसिंग नंबर असे मिसिंग नंबर दिलेले असतील तुम्हाला, नंबर दिले असतील त्याच्यामधले मिसिंग नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे. एक सिरियल दिला असेल, एक लाईन दिली असेल आणि ते तुम्हाला मिसिंग नंबर फाइंड आउट करायचं, कळलं? ओके नेक्स्ट. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमच्यामध्ये ऍडिशन. काय ऍडिशन? ओके त्या ऍडिशन करूया आपण. ओके चला, फर्स्ट नंबर आहे चला, कोण करणार ऍडिशन फर्स्ट वाला नंबरच? तुलजा कर, काय नंबर दिलाय फर्स्ट? 5 + 8, काय आन्सर येईल? 8 काय करायचंय? यस, मी तुम्हाला काउंटिंग फॉरवर्ड शिकवलं होतं त्याच्यानुसार करायचं. कसं करणार? हा कसं करणार मग? कुठल्या नंबर नंतर काउंट करणार? 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तर 8 पण मी काय सांगितलं होतं, जो नंबर मोठा आहे त्याच्यानुसार स्टार्ट करायचा. ओके तर मोठा नंबर कुठे आहे याच्यामध्ये? कुठला बिग नंबर आहे? 8 ना, तर 8 पासून स्टार्ट करायचं. 9, 10, 11, 12, 13. 9 नंतर 5, 8 नंतर 5 फिंगर्स काय करायचे? काउंट करायचे. ओके 8 नंतर फिंगर्स काउंट, 5 फिंगर्स काउंट केले तर काय आन्सर आलं? 13. कळतंय सगळ्यांना? लास्ट टाइम मी शिकवलेलं काउंटिंग फॉरवर्ड तसं मला आन्सर करायचं आज. नेक्स्ट जिज्ञासा सांग. 7 + 4 यस काउंटिंग फॉरवर्ड नी. सेवन सेवन एट नाइन वन इलेवन टू इलेवन. ओके 11, 1, 1, 11, व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट मला कोण सांगणार? 7 तक सांग. 6 + 6 काउंटिंग फॉरवर्ड करून सांग मला. सार्थक सांग, 6 + 6 केल्यावर किती येईल? मोर 6 नंतर काउंट कर. 6 हे फिंगर 1, 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12. आन्सर आलं 12. ओके लक्षात आहे ना सगळ्यांचं काउंटिंग फॉरवर्ड? की विसरले सगळेजण? लास्ट टाइम मी शिकवलेलं काउंटिंग फॉरवर्ड फर्स्ट स्टँडर्ड. तर तुमच्या याच्यातले जरा ऍडिशनचे प्रॉब्लेम बघूया आपण. ओके चला, अजून काही प्रॉब्लेम्स येते तुम्ही सांगायचे मला सॉल्व करून. ओके चला, फर्स्ट वाला कोण सांगणार मला? 7 + 0 मधुरा सांग, काय आन्सर येईल? 7 मध्ये 0 ऍड केल्यावर काय आन्सर येईल? सर टीचर 7 मध्ये 0 आपण अधिक केले तर काय आन्सर येईल ऍड केल्यावर? 7. 7, व्हेरी गुड. नेक्स्ट माइक ऑफ करा, माइक ऑफ करा. ओके नेक्स्ट 4 + 9
कोण सांगणार मला? जिज्ञासू सांग, 4 + 9 काय आन्सर येईल? 9, 10, 11, 12, 13. 13. व्हेरी गुड. 1, 3, 13. नेक्स्ट 2 + 5 तुझं सांग किती आन्सर येईल? तुझा 2 + 5 केल्यानंतर आन्सर काय येईल? यस मॅम, 5, 6 नो, 7 5 दिलाय, 5 च्या पुढे काउंट करायचंय 2 नंबर. काय येणार? 6, 7, 7. ओके, अजून ओके. चला मला कोण सांगणार आहे आन्सर? 10 + - 10 = 10. 10 मध्ये आपण किती ऍड केल्यानंतर 10 आन्सर मिळेल? कोण सांगेल मला? सार्थक सांग, 10 मध्ये आपण किती ऍड केल्यानंतर आपल्याला 10 च आन्सर मिळेल? सार्थक, चला पटकन. सार्थक माझा आवाज येतोय? सांग मला, 10 मध्ये किती ऍड केल्यानंतर 10 च आन्सर येईल? 10 मध्ये काय ऍड केल्यानंतर 10 च आन्सर येईल? 0. काय येणार? 0. ओके, नेक्स्ट. माईक ऑफ करा. आम्हाला मॅथ माईक ऑफ करा. 3 + - 9 = 9. 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर 9 आन्सर येईल? कोण सांगेल मला? जिज्ञासा सांग, 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर 9 आन्सर येईल? यस टीचर, 3 मध्ये 3 नंतर काउंट कर. 3 किती फिंगर्स होतात सांग? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 3 नंतर काय करायचंय? फिंगर्स काउंट करायचे 9 एंड पर्यंत. 4, 5, 6, 7, 8, 9. किती फिंगर झाले? 8, 9, 9. नाही, किती फिंगर्स किती झाले? 11. नो, कसं करताय तुम्ही? बघा, 3 आहेत ना दिलेला, तुम्हाला का 9 आन्सर पाहिजे? तुम्हाला काय आन्सर पाहिजे? 9. तर तुम्ही काय करायचं? 3 नंतर काउंट करायचं. 3 नंतर फिंगर्स वर काउंट करा. 3 नंतर काउंट काय करणार? 4. 4 नंतर 5. 5 नंतर 6, 7, 8 आणि 9. तर किती फिंगर झाले? 6. 6 तर आन्सर काय येणार इथे? 6. मग तुम्ही 3 मध्ये 6 ऍड केले तर तुम्हाला 9 आन्सर मिळेल. कळालं का आता? चला तसंच अजून देते मी तुम्हाला. ओके, चला. फर्स्ट आहे 5 + - 8. 5 मध्ये किती ऍड केल्यानंतर 8 आन्सर मिळेल? कोण सांगेल मला? तुलजा सांग, 5 मध्ये आपण किती नंबर ऍड केले तर 8 मिळेल आपल्याला? किती? 5 नंतर काउंट करा. 6, 7, 8. किती किती झाले फिंगर? 3. तर इथे आन्सर येणार 3. ओके, नेक्स्ट. आता 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर 7 आन्सर मिळेल? जिज्ञासा सांग आता तू स्वतःहून, 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर आपल्याला 7 नंबर मिळेल? 3
फोर फोर वेरी गुड. फोर ऐड केलं तर सेवन आंसर मिळेल. ओके नेक्स्ट. आता आपल्याला काय दिलंय, डॅश मध्ये टू ऍड केल्यावर इलेव्हन नंबर मिळतोय. आता कशामध्ये टू ऍड केल्यानंतर इलेव्हन नंबर मिळेल, तर टू नंतर काउंट करायचं इलेव्हन येईपर्यंत. कोण काउंट करून दाखवेल, सार्थक दाखव काय येणार आन्सर. नाईन. टू नंतर काउंट करलं थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन, आन्सर काय येणार नाईन. व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला असे क्वेश्चन विचारतील होम एक्झाम मध्ये, तेव्हा तुम्हाला सांगायला लागतील. ओके आता येईल ना तुम्हाला ऍडिशन करता, सगळ्यांना जमतील ना आता ऍडिशन. वर्ड प्रॉब्लेम सुद्धा देतील ऍडिशनचे, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. बरोबर, बघितले होते ना आपण वर्ड प्रॉब्लेम, फर्स्ट स्टँडर्ड वर्ड प्रॉब्लेम बघितलेले होते आपण. हे बघा इथे आहेत बघा वर्ड प्रॉब्लेम. जोसेफ हॅज सेवन फ्लावर्स अँड एंजल हॅज टू फ्लावर्स, फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स विथ देम. जोसेफ कडे किती फ्लावर आहेत, सेवन. एंजल कडे किती आहेत, टू आहेत. तर टोटल फाइंड करायला सांगितले आपल्याला, किती फ्लावर्स, टोटल किती फ्लावर्स आहेत त्यांच्याकडे. तर किती येणार, कोण सांगणार मला, सेवन प्लस टू किती येणार, जिज्ञासा सांग. किती फ्लावर्स येतील जिज्ञासा. टोटल फ्लावर्स किती येतील, आवाज येतो जिज्ञासा माझा. यस टीचर. क्वेश्चन काय विचारलंय बघ, जोसेफ कडे सेवन फ्लावर आहे आणि एंजल कडे टू फ्लावर आहे, तर आपल्याला टोटल फ्लावर काढायला सांगितले. तर किती येणार टोटल फ्लावर, सेवन प्लस टू नाईन. नाईन व्हेरी गुड. नेक्स्ट, जिया हॅज अ फाईव्ह बीड्स अँड परमिट हॅज अ थ्री बीड्स, तर हाऊ मेनी बीड्स टू दे हॅव ऑल टुगेदर. तर बघा जियाकडे किती बीड्स आहेत, फाईव्ह बीड्स आहे, आणि परमिट कडे किती, थ्री आहे. तर टोटल बीड्स किती आहेत त्यांच्याकडे, तुलजा सांग. एट. एट व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना, तर सगळ्यांना हे सुद्धा सॉल्व्ह करता यायला पाहिजे वर्ड प्रॉब्लेम. ओके आज खूप कमी स्टुडंट आहेत का सगळेजण. सेकंड स्टँडर्ड चे तर एकच दोनच स्टुडंट आहेत. ओके आता फर्स्ट स्टँडर्डचा नेक्स्ट आहे पॅटर्न. त्या दिवशीच आपण पॅटर्न बघितलेला राईट, तर पॅटर्न सगळ्यांनी होमवर्क मध्ये सॉल्व्ह केला का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. होमवर्क मध्ये सॉल्व्ह केलं का पॅटर्न तुम्ही, लास्ट टाइम आपण लेसन घेतला होता ना पॅटर्न, तो सॉल्व्ह केला हा वाला केला सॉल्व तुम्ही पॅटर्न. ओके चला पॅटर्न वरचे पण क्वेश्चन घेऊया आपण. ओके रिव्हिजन, मी तुम्हाला एक पॅटर्न काढून दाखवेल, तुम्ही मला सांगायचं त्याच्या पुढचे तीन पॅटर्न कुठले येतील. ओके आता सांगा याच्या पुढचे तीन पॅटर्न कुठले येतील, कोण सांगणार मला, जिज्ञासा सांग. फर्स्ट काय पॅटर्न येईल, काय पॅटर्न आहे बघ जिज्ञासा. सरळ. काय सरळ पॅटर्न. नाही पॅटर्न काय इथे, काय पॅटर्न काढलाय मी, एक कसा ट्रायंगल काढलेत ना, काय काढलाय एक उभा ट्रायंगल काढलाय सरळ, एक आडवा उलटा ट्रायंगल काढलाय बरोबर.
हाँ, तर आता इथे शेवटी कुठला ट्रायंगल आलाय? सरळ वाला, उभा वाला, बरोबर. त्याच्यानंतर कुठला ट्रायंगल येईल आता? खालीला उलटा येईल. उलटा हा, त्याच्यानंतर सरळ ट्रायंगल यस, आणि त्याच्यानंतर उलटा ट्रायंगल यस, असा पॅटर्न काढायचा आपल्याला, कळालं? नेक्स्ट. चला, कोण सांगणार मला हा पॅटर्न कम्प्लीट? कोण करून दाखवणार हा पॅटर्न मला? तुझा दाख सांग, कुठला पॅटर्न येईल याच्या पुढे? यस मॅम. स्क्वेअर सर्कल स्क्वेअर सर्कल डॅश 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 स्क्वेअर सर्कल स्क्वेअर. स्क्वेअर सर्कल स्क्वेअर. बघा इथे काय काढलं, पहिले स्क्वेअर, नंतर सर्कल, स्क्वेअर सर्कल, मग सर्कल नंतर काय येतो? स्क्वेअर येतो, परत स्क्वेअर नंतर काय येणार? सर्कल येणार, परत सर्कल नंतर काय येणार? स्क्वेअर येणार. ओके, कळालं? नेक्स्ट. ओके, चला, कोण सांगणार मला हा पॅटर्न? जिज्ञासा सांग, कसा पॅटर्न आहे हा? 1 3 5 3 3 5 3 1. पहिले बघ इथे काय दिलंय, वन. काय दिलंय? वन. नंतर काय दिलंय? वन नंतर 3 नंतर यस, परत काय स्टार्ट झालं? थ्री वन वन थ्री फाइव यस, परत इथे काय दिले? वन दिला, तर वन नंतर काय येणार? थ्री थ्री वन. व्हेरी गुड, कळलं? असा पॅटर्न कंप्लीट करायचा. नेक्स्ट. चला, कोण सांगणार मला? हा तुलजा सांग पॅटर्न. यस मॅम. 2 2 22 1 22 1. नो, 22 नाही, 2 2 1 2 2 1. यस मॅम. 2 2 1 2 2 1 डॅश 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 2 2 1. यस, आन्सर काय येणार? वन नंतर काय येणार? 2 2 1. ओके, तर असे पॅटर्न कम्प्लीट करायचे तुम्हाला. येतील करता पॅटर्न कम्प्लीट करायला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तसे बुक मध्ये दिले ते सुद्धा पॅटर्न तुम्हाला विचारतील. येतील ना करता कम्प्लीट? लास्ट टाइम मी शिकवलंय तुम्हाला पॅटर्न, यायलाच पाहिजे सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर काय आहे तुमचं नेक्स्ट एग्जाम मध्ये? इन आउट. काय इन आउट? तो आपला नेक्स्ट लेसन आहे, तो आपण बघूया इन आउट वाला. ओके, बघा इन आउट, फक्त आज इन आउटच कम्प्लीट करूया. ओके, इन आउट. इट म्हणजे काय? आतमध्ये. ओके, आणि आउट म्हणजे काय? बाहेर. कळालं सगळ्यांना? इन म्हणजे काय? आत. आउट म्हणजे बाहेर. ओके, तर बघा इथे काय दिले, कलर द स्क्वेअर, कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग पपी इन द बास्केट. आता इन द बास्केट म्हणजे काय? बास्केटच्या आतमध्ये. तर आपल्याला अशा बॉक्सच्या खाली कलर करायचं, त्याच्यामध्ये पप्पी काय? बास्केटच्या आतमध्ये. तर कुठल्या याच्यामध्ये आहे? कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. पप्पी इन द बास्केट कुठल्या पिक्चर मध्ये आहे? पिक्चर मधी कुठल्या? फर्स्ट की सेकंड? सेकंड.
यस, तर हा सेकंड वाला जो पिक्चर आहे त्याला आपण काय करणार, कलर करायचं. ओके, त्याच्या खालच्या बॉक्सला आय इन. ओके, नेक्स्ट, कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग अ मॅन आउटसाइड द कार. आता आउटसाइड द कार तुझा सांग, आउटसाइड द कार मॅन आउटसाइड द कार कुठल्या पिक्चर मध्ये उभा आहे, कुठल्या पिक्चर मध्ये आहे? राइट साइड. यस, सेकंड. आउट म्हणजे काय, तो कारच्या बाहेर आहे, बरोबर. तर याला आपण कलर करणार. ओके, कळलं सगळ्यांना? इन आणि आउट. इन म्हणजे काय, आतमध्ये. आउट म्हणजे काय, बाहेर. ओके, तर तुम्हाला असंच काय क्वेश्चन विचारतील. जसं आता मी इथे दाखवते, हा समजा एक बॉक्स आहे, याच्या आतमध्ये एक बॉल आहे. आणि हा एक बॉक्स आहे, याच्या बाहेर एक बॉल आहे. ओके, तर आता मी समजा सांगितलं की कलर द पिक्चर वेअर द बॉल इनसाइड द बॉक्स. आता इनसाइड द बॉक्स, इन द बॉक्स कुठला येईल पिक्चर, कोण सांगेल? जिज्ञासा सांग. इन द बॉक्स, बॉल इनसाइड द बॉक्स कुठला पिक्चर आहे, त्याला कलर करायचंय. फर्स्ट फर्स्ट, तर याला आपण काय करणार, कलर करणार. ओके, आणि हा काय आहे, आउटसाइड द बॉक्स. काय, आउटसाइड म्हणजे आउटला आहे तो, हा इनला आहे. ओके, कळालं? तसे सुद्धा क्वेश्चन विचारते. समजलं इथपर्यंत? फर्स्ट स्टँडर्ड, ऍडिशन, मिसिंग नंबर, बिफोर आफ्टर, पॅटर्न, इन आउट, कळालं का तुम्हाला? क्वेश्चन लिहिता येईल ना एक्झाम मध्ये? ओके, अजून काय तुम्हाला विचारणार आहे? 21 to 70 नंबर स्पेलिंग विचारणार आहेत. ओके, तुम्हाला स्पेलिंग यायला पाहिजे सगळ्या नंबरची. येतं ना सगळ्यांना स्पेलिंग 70 पर्यंत? फर्स्ट स्टँडर्ड आपण लास्ट टाइम घेतलेला आहे, राईट? ओके, चला आता तुम्ही काय करायचं, फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही 51 to 70 स्पेलिंग लिहायला स्टार्ट करा बुक मध्ये. फर्स्ट स्टँडर्ड नी फक्त 51 to 70 पर्यंत स्पेलिंग लिहा. चला फर्स्ट स्टँडर्ड ने काय करायचं, 51 to 70 पर्यंत स्पेलिंग लिहायला स्टार्ट करा. ओके, आणि झाल्यानंतर मला कंप्लीटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता आपण सेकंड स्टँडर्ड चं घेऊया. सेकंड स्टँडर्ड आहेत ना क्लास मध्ये? ओके, तुम्हाला काय आहे एग्जाम मध्ये, सिलेबस दिलाय तुम्हाला एग्जाम मध्ये, काय येणार आहे? तुमची एग्जाम चालू आहे का सेकंड स्टँडर्ड ची, जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. तुमची एग्जाम आहे चालू, यस कि नो? नाही. ओके, चला तर सेकंड स्टँडर्ड चा आपण न्यू लेसन घेऊया. ओके, आपण एकच पेज घेऊया कारण खूप कमी स्टुडंट आहेत. ओके, तर आपण हा फर्स्ट पेज घेऊया. अ स्पेशल वे टू ऍड बाय कॅरिंग ओव्हर. आता आपल्याला ऍडिशन शिकायचंय पण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे थोडं. ओके, याच्यामध्ये आपल्याला कॅरिंग ओव्हर घ्यायचंय, कॅरिंग करायचंय. ओके, तर बघा कसं शिकायचं, सगळ्यांनी लक्ष द्या. 8 स्टिक्स, बघा इथे काय दिलंय, 8 स्टिक्स and 4 मेक अ 12 स्टिक्स, बरोबर. जर तुम्ही 8 स्टिक घेतले आणि 4 ऍड केले त्याच्यामध्ये, तुम्हाला किती स्टिक्स मिळतील टोटल? 12, बरोबर. 8 नंतर 9 10 11 12 12 स्टिक मिळतील. ओके, आता 12 हे तुम्ही युनिट्स मध्ये लिहू शकता का? 12 नंबर हा फक्त युनिट मध्ये लिहू शकता का तुम्ही? नाही ना लिहू शकता तुम्ही. 12 नंबर कसा लिहिता तुम्ही? 12 नंबर म्हणजेच काय, आपण काय लिहितो, 1 10 आणि 2 युनिट, राईट, बरोबर. तर हा 12 चा 12 पूर्ण नंबर आपण, हा 12 चा 12 पूर्ण नंबर आपण युनिट मध्ये नाही लिहित, बरोबर. तर बघा इथे तेच सांगितलंय. आता 12 ला त्यांनी काय केलंय, 1 10 चा बंडल बनवला आणि 2 युनिट लिहिले. ओके, तसंच ऍडिंग 7 and 8 युनिट मेक अ 15 युनिट. बघा
जर तुम्ही 7 आणि 8 युनिटला ऍड केलं तर तुम्हाला किती युनिट्स मिळतील? 15 युनिट्स मिळतील. ओके, तर त्याच 15 युनिट्सला काय केलं त्यांनी? 1, 10 आणि 5 युनिट्स. ओके, एवढं कळालं. सेकंड स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड एवढं कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय बघूया. बघा इथे काय दिलंय, रिमेंबर वी कॅनॉट पुट अ बिगर नंबर, वी कॅनॉट पुट अ नंबर बिगर दॅन 9 इन द युनिट प्लेस. बघा त्याने काय सांगितलंय, जर 9 पेक्षा जर मोठा नंबर असेल तो आपण युनिट प्लेस मध्ये नाही लिहू शकत. दॅट इज वाय वी मेक अ बंडल ऑफ 10. त्याचमुळे आपण काय करतो, एक 10 चा बंडल तयार करतो अँड मूव इट इन टू द 10 प्लेस, आणि त्याला आपण 10 प्लेस मध्ये टाकतो. आणि युनिट्स आर सिंगल आयटम्स, आणि युनिट्स काय असतात, हे सिंगल आयटम्स असतात. त्याचाच अर्थ काय बघा, त्यांनी काय सांगितलंय, आता 9 च्या नंतरचे जे काही नंबर्स असतात, आता 9 नंतर काय येतात, 10, 11, 12. ओके, हे नंबर्स आपण युनिट प्लेस मध्ये, फक्त युनिट प्लेस मध्ये 10 नाही लिहू शकत. ओके, त्याच्यासाठी आपण काय करतो, 10 मध्ये एक 10 चा बंडल बनवतो आणि युनिट, आणि त्याला 10 मध्ये शिफ्ट करतो. ओके, आता 10 म्हणजे काय, 1, 10, 0 युनिट. ओके, 11 मध्ये काय येणार, 1, 10, 1 युनिट. 12 मध्ये काय येतं, 1, 10, 2 युनिट. बरोबर, तर आपण डायरेक्ट 12 युनिट प्लेस मध्ये नाही लिहत, आपण काय करतो, याच्यातले जे 10 हे आहेत, 10 ऑब्जेक्ट, ते नेक्स्ट याच्यामध्ये हाऊस मध्ये शिफ्ट करतो, 10 च्या हाऊस मध्ये शिफ्ट करतो 10 चा बंडल. कळालं सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? एवढं तरी चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, तसंच मग ऍडिशन मध्ये आपल्याला तेच करायला लागतं. ओके, आता ऍडिशन मध्ये बघा काय दिलंय ते. यूज अ स्टिक्स ऑर बीड ऑर डॉट टू कॅरी आउट द फॉलोइंग ऍडिशन, राईट द आन्सर. बघा आता इथे काय क्वेश्चन दिलंय बघा, 9 + 6. ओके, आपण करून बघूया. सगळ्यांनी बोर्ड कडे लक्ष द्या. टेबल बनवलाय त्यांनी 10 आणि युनिटचा. हा 10 आहे, हा युनिट आहे. ओके, मग त्यांनी काय लिहिलंय, युनिट मध्ये 9 + 6. ओके, 9 + 6. आता बघा, 9 + 6 करा, चला मला काय आन्सर येईल, कोण सांगणार? सार्थक सांग, 9 मध्ये 6 ऍड केल्यानंतर काय आन्सर येईल? सार्थक सांग पटकन. 9 नंतर काउंट कर, 6 फिंगर. 11, 12, 13, 14, 15. काय आन्सर येईल? 15. ओके, आता बघा, 15 आन्सर आलाय. आता हे 15 पूर्णच्या पूर्ण आपण युनिट प्लेस मध्ये लिहिणार का? हे जे 15 पूर्ण आहे ते इथे लिहिणार का युनिट प्लेस मध्ये पूर्णच्या पूर्ण? नाही, नाही लिहिणार. ओके, आपण काय करणार, जे 15 मधले 10 कुठे करणार, वेगळे करणार, आणि 5 वेगळे करणार. बरोबर, 10 चा एक बंडल तयार करणार. बरोबर, तर 15 म्हणजेच काय, 1, 10, 5 युनिट. ओके, काय झालं, 1, 10, 5 युनिट. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं 15 कसं लिहिणार आपण? सगळे युनिट मध्येच नाही लिहिणार 15 नंबर, 1 ला 10 मध्ये लिहिणार आणि 5 ला युनिट मध्ये. ओके, म्हणजेच काय केलं आपण, इथे कॅरी ओव्हर, इथे आपण त्याला ठेवलं ना, याचा जो 15 मधला 1 आहे तो आपण इथे 10 च्या याच्यामध्ये आपण त्याला काय केलं, मूव केलं. ओके, त्याला तिथे पाठवलं. मग 1 इथे काहीच नाहीये, 0. मग 1 + 0 1. ओके, कळतंय सगळ्यांना? नेक्स्ट नेक्स्ट वाला क्वेश्चन बघूया. नेक्स्ट काय दिले, 6 + 5. ओके, 6 + 5. ओके, चला मधुरा सांग काय आन्सर येईल 6 + 5 केल्यावर. 6 मध्ये 5 ऍड केल्यानंतर काय आन्सर येईल? 11. व्हेरी गुड, तर 11 आपण युनिट प्लेस मध्ये पूर्णच्या पूर्ण लिहिणार का? नाही, नाही. तो कुठे जाणार, कसं लिहिणार आपण 11?
टेन्स आणि युनिट मध्ये कसं लिहितो? इलेवन एक मधुरा सांग. वन 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 टेन आणि वन युनिट, राईट? तर इलेवन असं लिहिणार. ओके, कळालं सगळ्यांना? हे आन्सर आलं इलेवन. कळतंय सगळ्यांना? मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, अजून एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेवन प्लस फोर. सेवन प्लस फोर. ओके चला, सार्थक सांग सेवन मध्ये फोर ऍड केल्यावर काय आन्सर येईल? साउंड कर. एक जोरात बोल. एट नाइन टेन इलेवन. ओके इलेवन. तर इलेवन लिहिणार आपण. वन टेन वन युनिट. ओके आलं सगळ्यांना? तर असेच ते सगळे सॉल्व्ह करायचे. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला टू टू नंबर दिलेले असतील, दोन्ही टू डिजिट नंबर असे. आता हे जे आहेत ना, 10 प्लस 14, हे दोन्ही काय टू डिजिट नंबर, त्याच्यामध्ये दोन दोन काय नंबर आहेत, ते कसे ऍड करायचे ते आता मी तुम्हाला दाखवते. ओके, आता फर्स्ट इथे दिलंय 20 प्लस 16. 20 प्लस 16 कसं करायचं ऍड दाखवते मी तुम्हाला, लक्ष द्या. ओके, टेन युनिट 20 प्लस 16. ओके चला, आता हे ऍड कसे करायचे, स्टार्ट कुठून करायचं? युनिट प्लेस पासून स्टार्ट करायचं. ओके, या युनिट प्लेस पासूनच स्टार्ट करायचं ऍड करायला. आता 0 प्लस 6 काय आन्सर येणार? 0 प्लस 6, 0 मध्ये 6 ऍड केल्यावर. सार्थक सांग. सिक्स. सिक्स, व्हेरी गुड, सिक्स. आणि नेक्स्ट 2 प्लस 1 केल्यावर काय आन्सर येईल? थ्री. थ्री झालं आन्सर, काय आलं? 36. ओके, असं सगळ्यांनी करायचं ऍड. नेक्स्ट नेक्स्ट काय नंबर दिलेत? 17 प्लस 30. 17 प्लस 30. ओके मधुरा सांग, सेवन आता काय करणार आपण? पहिले कुठून स्टार्ट करणार मधुरा? सेवन. यस, 7 प्लस 0 युनिट प्लेस पासून इथून स्टार्ट करायचं. 7 प्लस 0 सेवन. सेवन आणि 1 प्लस 3 फोर. फोर, 3 मध्ये 1 ऍड केलं, 4 आन्सर आलं 47. ओके असं ऍड करायचं, कळालं आता यस सगळ्यांना? कळालं का? सेकंड स्टँडर्ड जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, घरी सॉल्व्ह करता येईल. ओके, ही एक मेथड झाली ऍडिशनची. ओके, तर आज फक्त आपण हा एकच पेज घेऊया, दुसरी वाली मेथड आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेऊया. ओके, कारण स्टुडंट कमी आहेत ना त्याच्यामुळे. तर आज काय करायचं, तुम्हाला फक्त या पेज वरचे सगळे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे ऍडिशनचे. ओके, होमवर्क मध्ये कळालं? सेकंड स्टँडर्ड करायला कळालं का होमवर्क तुम्हाला? आज फक्त पेज नंबर 48 वरचेच फक्त क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे, सम सॉल्व्ह करायचे. ओके नेक्स्ट, फर्स्ट स्टँडर्ड झालं तुमचं लिहून 51 to 70 नंबर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड लिहून झालं का? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, झालं का लिहून फर्स्ट स्टँडर्ड?
ओके चला आता मला 51 to 60 पर्यंत स्पेलिंग कोण बोलून दाखवणार? तुळजा बोलून दाखव 51 to 60 नंबर स्पेलिंग. यस मॅम. FIFTYONE 51 FIFTY 52 TWO 2 53 FIFTY THREE 53 FIFTY 55 FIVE FIFTYSIX 56 FIFTYSCVEN 57 FIFTYEIGHT FIFTYNINE 59 SIXTY 60. Okay. Next, माइक ऑफ करा. नेक्स्ट जिज्ञासा मला 61 to 70 स्पेलिंग बोलून दाखव. यस टीचर. यस आई एक्स टी वाय 60 ओ एन ई 161 एस आई एक्स टी वाय 60 टी डब्ल्यू 262 एस आई एक्स टी वाय 60 टी एच आर डबल ई 363 एस आई एक्स टी FIXTY 60 FOUR 4 64 SIXTY 60 FIVE 65 SIXTY 60 SIX 66 SIXTY 60 SEVEN 767 SIXTY 60 EIGHT 8 68 SIXTY 60 NINE 69 69 नंतर SCVENTY 70. ओके व्हेरी गुड. तर तुम्हाला सगळे नंबरचे स्पेलिंग सुद्धा लक्षात पाहिजे. ओके तुम्हाला नंबर देतील त्याचा नंबर स्पेलिंग नंबर नेम द्यायला लागतील. ओके एक्झाम मध्ये फर्स्ट स्टँडर्ड कळालं. ओके तुमचा होमवर्क आहे फर्स्ट स्टँडर्डचा काय होमवर्क आहे? हे जे इन आउट आहे ते सॉल्व करायचंय घरी. ओके हे जे इन आउट आहेत हे दोन क्वेश्चन ते सॉल्व करायचे आणि एक्झाम साठी सगळं काय करायचं रिव्हिजन करायचे. ओके ऍडिशन बिफोर आफ्टर सगळं ते एक्झाम साठी काय करायचं सगळ्यांनी रिव्हिजन करायचे. ओके फर्स्ट स्टँडर्ड कळालं होमवर्क काय तुम्हाला? फर्स्ट स्टँडर्ड होमवर्क काय कळालं का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके आणि सेकंड स्टँडर्डचा होमवर्क आहे पेज नंबर 48 वरचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके कोणाला काही डाऊट आहे कळालं आज जे आपण शिकलो? ओके चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट पुढचं कंटिन्यू करूया. ओके बाय एवरीवन. बाय बाय टीचर. बाय. थँक्यू टीचर. बाय.